श्री क्षेत्र भोसलेवाडी येथे एकनाथ षष्ठीच्या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन, त्याचबरोबर एकनाथ षष्ठीचे औचित्य साधून श्री गोपाळनाथ आसन मंदिरातील गोपाळनाथ उत्सवाचीही आज सुरुवात करण्यात आली. यावेळी सकाळी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पूजा अभिषेक त्याचबरोबर ध्वजपूजन करून या उत्सवाची सुरुवात आज इथे मोठ्या उत्सवात करण्यात आली. या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टीचे माननीय श्री रामकृष्ण वेताळसाहेब यांनी सदीच्या भेट दिली. याबरोबर येथे सुरू असलेल्या उत्सवाबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त करून या भोसलेवाडीसारख्या ग्रामीण भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो आणि तो अत्यंत धार्मिक पद्धतीने, याबद्दल त्यांनी भोसलेवाडीकरांचे विशेष कौतुक केले. यावेळी त्यांनी इथे आयोजित केलेल्या महाप्रसादाचाही आस्वाद घेतला. त्याचबरोबर या मंदिर आणि परिसराच्या यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना वेताळसाहेब माझ्या सरकारच्या योगाला या ठिकाणी समाधी आहे. हा परिसर गोपाळनाथ महाराजांचे या ठिकाणी आसन आहे आणि या परिसर बघितल्यावरती खऱ्या अर्थानं मन प्रसन्न होत आहे. मला ते माहिती नव्हतं की एवढ्या मोठ्या पंढरपूरचं या ठिकाणी गोपाळनाथ महाराजांचं आसन आहे. हिंदू धर्मामध्ये पवित्र असणारे आपल्या नाथ पंथातले नाथ महाराज आणि यांची मला वाटते परंपरा 280 वर्ष या गावामध्ये चालत आहे. माझ्या सरकारला हा भाग्याचा दिवस आहे की आपण या ठिकाणी बघितल्यावरती गावातली सगळी मंडळी राजकारण मिळाली तर आपण सगळ्यांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या परिसरातले अनेक भक्त मंडळी मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत. पुन्हा खूप आनंदाचा क्षण आहे. या ठिकाणी माता भगिनी मोठ्या संख्येने येत आहेत, युवक वर्ग मोठ्या संख्येने येत आहेत, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने येत आहेत. असा एक भव्य दिव्य कार्यक्रम आज या भोसलेवाडी गावामध्ये आपल्या सगळ्यांना बघायला मिळतोय. परमेश्वरानं आपल्या सगळ्यांना शक्ती देऊ की हा असा सोहळा कायमस्वरूपी आपण जोपर्यंत सृष्टी आहे तोपर्यंत हा सोहळा भोसलेवाडी नगरीमध्ये अखंडपणे चालत राहू. या ठिकाणी आमच्या सरकारलाही काहीतरी सेवा करण्याची संधी गोपाळनाथ महाराजांनी आम्हाला द्यावी अशी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. भविष्यामध्ये एक भव्य दिव्य असं मंदिर आपल्या सगळ्यांच्या समोर उभा राहतंय आणि आपण सगळ्यांनी यामध्ये थोडी मदत करून या परिसराला अजून शोभा वाढवण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या मदतीने आपण करूया. आजही काहीतरी खेळायचा वाटा या ठिकाणी असेल. आपण सगळेजण या सोहळ्यामध्ये 3 दिवस यात्रा करता आपल्या ठिकाणी वांगण होत आहे. खूप सुंदर असा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतलेला आहे. उद्या आपला पोटजोडाचा कार्यक्रम आहे. आपल्या सगळ्या संयोजकांना मनापासूनचे धन्यवाद देतो. असाच कार्यक्रम आपण अखंडपणे चालू ठेवा. आमच्यासारखे सगळे अनेक मंडळी तुमच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहतील. आपण निश्चित असा की पुन्हा एकदा आजच्या सोहळ्याच्या निमित्तानं भोसलेवाडी नगरीमधील सर्व नागरिकांना, माता भगिनी असतील, युवकांना मी मनापासूनचे धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो आणि आपल्या कार्याला धन्यवाद आणि सलाम करतो.